म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नशीब कोणाचं असावं ना तर ते सुबोध भावेसारखं असावं. हाय, मी अधीश, एबी फिल्मी खबरी चॅनलवरची तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुबोध भावे याची सध्या पाचही बोट तुपामध्ये आणि डोकं कढईमध्ये असल्याची कंडिशन पाहायला मिळते. आपल्याला सगळ्यांना माहितीये की सुबोध नुकतंच आपल्याला झी मराठीच्या कार्यक्रमाचं बस बाई बस या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करताना दिसतोय. ऍट द सेम टाइम तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या म्हणजे जिओ मराठीवरच्या एका वेबसिरीज मध्ये कळ सुधरी याच्यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. एवढंच नाही तर त्याचा एक हिंदी प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तो संत तुकारामांची भूमिका करतोय. आणि आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी अनाउन्समेंट आहे ज्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय, ती म्हणजे की सुबोध भावे आपल्याला चक्क शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. येस, तुम्ही बरोबर ऐकलं की सुबोध भावे जो बायोपिकचा बादशाह आहे, जो एकसे बढकर एक भूमिका करत असतो, तो आपल्याला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. नुकतीच झी स्टुडिओजनी या फिल्मची अनाउन्समेंट केली असून या दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळी 2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे, ज्याचं नाव आहे हर हर महादेव. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की ही फिल्म फक्त मराठीमध्ये नाही तर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशी 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करा की आपल्या महाराष्ट्राचा हा जो दैदिप्यमान इतिहास आहे हा सगळ्या भारतभर कसा उत्तम रीतीने पोहोचणार आहे आणि अल्टिमेटली आपल्या सगळ्या भारतामध्ये पोहोचणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोध भावे. सुबोध भावे मला खरोखरच असं वाटतं की बायोपिकच्या दुनियेमधला बादशाह आहे. आणि मराठी चित्रपटामध्ये जेव्हा एक सेन्सिटिव्ह आणि डेडिकेशनने काम करणारा जेव्हा अभिनेता आपण म्हणतो, विचार करतो, तेव्हा सुबोधचं नाव त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं. त्यामुळे सध्या सुबोध वरती आणि झी स्टुडिओज वरती कौतुकाचा खूप म्हणजे खूप मोठा वर्षाव होतोय. आणि बघा ना, एकीकडे तो झी मराठीवरती काम करतोय, दुसरीकडे तो कलर्स मराठीवरती ऍज अ प्रोड्युसर म्हणून काम करतोय. याच्या एक चांगली गोष्ट, याच्या एक उत्तम गोष्ट अजून असं काय असायला पाहिजे. सो मला सांगा, तुम्ही सुबोध भावेचा ऍज अ छत्रपती शिवाजी महाराज पहिला लुक पाहिला का? पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं, सुबोध भावे महाराजांची भूमिका चांगली करू शकेल का? मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.